राज्यात काही शहरांमध्ये टप्प्याटप्प्यात लॉकडाऊन केला जात आहे यावरून काही जण सरकारवर टीका करत आहेत तर याविषयी संजय राऊत यांनी मुलाखतीत प्रश्न केला असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की एका बाजूला लॉकडाऊन केला पाहिजे का तर त्याला विरोध करणारे अनेक शहाणे आहेत लॉकडाऊननं काय साधलं लॉकडाऊन म्हणजे उपचार आहे का लॉकडाऊनने आर्थिक संकट येत आहे लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला ठीक आहे बाबा आम्ही तुम्हाला उघडून देतो मात्र त्यानंतर दुर्दैवानं लोक मृत्युमुखी पडले तर तुम्ही घेणार का त्यांची जबाबदारी असा सवाल त्यांनी केला आहे जे सरकारच्या दारी येऊन बसलेत दार उघडा म्हणून टाहो फोडतायत त्यांना इतकंच सांगेन की दार उघडायला हरकत नाही पण दार उघडल्यावर तुम्ही जबाबदारी घेणार आहात का असा सवाल देखील त्यांनी लॉकडाऊनवर टीका करणाऱ्यांना केला आहे राऊत यांनी ठाणे अंबरनाथ कल्याण डोंबोली अंबरनाथसारख्या मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांबरोबरच अगदी पिंपरी चिंचवड चंद्रपूरसारख्या ठिकाणीही पुन्हा लॉकडाऊन करावं लागलंय तर अशा प्रकारे परत परत लॉकडाऊन करण्याची वेळ काय येत आहे असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला असता या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की शहर लॉकडाऊन करण्याची वेळ आपल्यावरच आलेली नाहीये हे जागतिक कटुसत्य आहे या विषयावर नेमकेपणे सल्ला देणारं आणि बोलणारं जगामध्ये कोणीच नाही आहे असंही ते म्हणाले आहेत असं वाटतं ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी पूर्ण जग धडपडत आहे आणि आता सुद्धा प्रसार माध्यमातून ज्या बातम्या आपल्या समोर येत आहेत त्या आशादायक आहेत याच्यावरती वॅक्सिन जवळ वॅक्सिन जवळ आपण गेलेलो आहोत पोचतो आहोत काल सुद्धा माझी काही जणांची चर्चा झाली येत्या काही महिन्यात करण्या वॅक्सिनची ट्रायल सुरू झालेली आता प्राण्यांवरती होते एक ठराविक ग्रुपवरती होते त्याच्यानंतर ती मोठ्या प्रमाणावरती होईल असं करून आता तर बातमी आहे की ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्ये आलं तर आनंद आहे आनंद आहे पण साधारणतः या वर्षाच्या अखेरीपर्यंत आपल्या देशामध्ये वॅक्सिन तयार होऊ शकतं असं चित्र आहे शेतकऱ्यांचे प्रश्न नव्यानं उफाळून येतील सगळ्यांचेच आहेत आता आजपासूनच महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालंय त्यांच्या दुधाला भाव वाढवून आहे कोणाला भाव मिळतोय नीट कोणालाच भाव मिळत नाहीये त्याच्यामुळे हे संकट हे सर्वव्यापी आहे त्याच्यामुळे कोणत्या एका वर्गावरती किंवा एका क्षेत्रावरती संकट आहे असं मानणं चूक आहे कारण आणि शेवटी सगळीच लोक जर का अन्याय होतो म्हणून बाहेर पडली तर मग माझं तेच पण एकतर तुम्ही एक काहीतरी स्वीकारा की जे काय होईल ते होईल आणि नाही तर आम्ही सुरक्षित राहून व्यवस्थित शांतपणाने विचार करून ह्या संकटाला परतू हा एक मार्ग आहे नाही तर जे काय होईल ते होईल मारतो उडी आम्ही कारण खाजगी कंपन्या खाजगी उद्योग याने तर नोकर कपात मोठ्या प्रमाणात सुरू केली पण शासनामध्ये सुद्धा एस टीच्या एस टी मधून चार हजार लोक कमी केले रेल्वेतून माणसं कमी केली जात आहेत विमान कंपन्या ह्या सगळ्या पब्लिक सेक्टर मधून जर अशा प्रकारे नोकर कपात तर खूप मोठा सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतो होऊ शकतो आणि ह्याच्यासाठी मला असं वाटत वेगळी 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 केवळ अट्टाहासापायी आपली मतं मांडण्यापेक्षा एक जर का सगळेजण एक दिलाने एकत्र आले तर ह्यातनं मार्ग नक्की निघू शकतो तसा मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न आहे परंतु तुम्ही हे करताय म्हणून मला माझा त्याला विरोध आहे ही जर भूमिका घेऊन कोण येणार असेल तर त्यातनं मार्ग नाही निघू शकत ही परिस्थिती सगळ्यांना सारखी आहे फटका कमी जास्त प्रमाणात सगळ्यांना पडलेला आहे पडणार आहे याहीपेक्षा मोठं जे काय संकट आहे हे येत्या काळामध्ये कदाचित येऊ शकतं पण सगळ्यांनी मिळून एक दिलाने जर संकटाचा सामना करायचा आहे म्हणून आले एकत्र आणि मार्ग काढायचा म्हटला तरच मार्ग निघू शकतो त्याच्यामध्ये केंद्र राज्याला काय मदत करू शकेल केंद्र आणि राज्य केंद्रांनी केंद्रा आता मध्ये मध्ये वेळोवेळी वेड़ पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक बैठक घेत असतात आणि ज्या काही गोष्टी करोनाच्या बाबतीत त्यांच्याकडे आपण मांडतो तशी त्यांची त्या बाबतीत मदत होते आपल्याला कोटीची मदत त्यांनी द्यायचं कबूल केलं होतं ते पैसे राज्याला मिळाले का येत आहेत हळूहळू हळूहळू येत आहेत लॉकडाऊन जसा हळूहळू येत आहेत सगळ्यांचं उत्पन्न घटलेलं आहे दूध उत्पादकांचं घटलेलं आहे शेतकऱ्याचं घटलेलं आहे जो काय आपला नोकरदार वर्ग त्याचं घटलेलं आहे म्हणजेच सरकारचं पण घटलेलं आहे मग राज्य सरकार जे एक महत्वाचं आहे महाराष्ट्राचं राज्य महसूल वाढवण्यासाठी त्याशिवाय हे राज्य चालू शकत कोणाकडनं वसूल करणार कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला आपल्याकडे पैसे नाहीत असं मंत्री म्हणतात मान्य मला पण शेवटी महसूल वाढवण्यासाठी आपण काय का उपाय। उपाययोजना करणार उपाययोजनासाठी आपण एक एक, 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 एक गोष्टी ज्या आहेत मी तुम्हाला म्हंटल ना पटकन पी हळद आणि गोरी असा उपाय कोणाकडेच नाहीये असा उपाय कोणाकडेच नाहीये आणि तसा जर का उपाय असतरी संकट संकट त्याला काय म्हणायचं संकट म्हणतोय वेळेला आपत्ती म्हणतोय आता सुद्धा आपल्या देशात आणि आपल्या राज्यात महाराष्ट्राने तो जो काही ऍक्ट होता शंभर वर्षापूर्वीचा म्हणजे इंग्रजांच्या काळातला तो शंभर वर्षानंतर पुन्हा त्याचं पुनरुज्जीवन पुनरुज्जीवित का केला म्हणजे तशी एपिडेमिक तशी परिस्थिती निर्माण झाली केंद्राने त्याच्याहून थोडासा एक पाऊल पुढे टाकून थोडा आणखीन कडक डिझास्टर ऍक्ट जो केलेला आहे तो का करावा लागला ह्याचं कारण तसं डिझास्टर आहे आपत्ती आहे ती जर नसती तर आता सुद्धा आपण जिथे बसलो ते इकडे तिकडे लोक आपल्याला दिसली असतील